हॅलो एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीनंतर साधारण पुढचे 15 ते 20 दिवस म्हणजेच रथसप्तमीपर्यंत लग्न झालेल्या महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. तर आज आमच्या इथे हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे. लग्न झाल्यानंतरचे पहिले 5 वर्ष हळदीकुंकवाचा वाण देताना नेहमी शृंगाराच्या वस्तू देतात. पहिल्या वर्षी मी हळदीकुंकू दिलेले, देन सेकंड इयरला बांगड्या, हिरव्या बांगड्या दिलेल्या, आणि आता 3रा वर्ष आहे. तर इथे मी आता कोंब म्हणजे आपले कंगवे देणार आहे. थोडेसे फ्लावर्सचे डेकोरेशन पण केलेले आहे. बाहेर थोडेफार दिवे लावलेले आहेत आणि रांगोळीही काढलेली आहे. आता रांगोळी काढणं हे माझ्यासाठी एक प्रकारचे सॅटिस्फाईंग कामच आहे. मी एका फंक्शनसाठी नाशिकला आलेली होती आणि पहिले 5 वर्ष ही माझी पर्सनली इच्छा आहे की मी हळदीकुंकू हे गावी करावे, जिथे ऍक्च्युली आमची सगळी फॅमिली आता सध्या राहते. त्यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजूबाजूच्या महिलांसोबत ओळख होते. आजकालच्या ऍक्च्युली बिझी शेड्यूलमध्ये आपल्या शेजारी कोण राहतं हेही माहिती नसतं आणि शक्यतो जास्त सिटीमध्ये होते. तर हे खूप छान निमित्त आहे ज्यामुळे सगळेजण एकत्र येतात, सगळ्या महिला ऍक्च्युली एकत्र येतात आणि छान सेलिब्रेट करतात. Everyone is so special in the frame. Actually, I cannot introduce each and everyone, but thank you for coming. This is all about Haldi Kumkum Day. If you liked it, do a like, share and subscribe. Thank you. Bye bye.